वीज बिलाच्या थकबाकीसाठी वडणगे येथील एका मोलमजुरी करणाऱ्या सुधीर मिसा यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला होता घरात मेणबत्तीचा वापर करावा लागला मेणबत्ती जमिनीवर पडून अंथरुणानं पेट घेतल्यानं दीड वर्षाची मुलगी भाजून गंभीर जखमी झाली आहे या कुटुंबाला न्याय मिळावा आणि सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं वडणगे इथल्या वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं सहा हजार रुपयांच्या थकीत बिलापोटी महावितरणनं करवीर तालुक्यातील वडणघे येथील सुधीर मिसाळ यांच्या घराचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचा फटका त्यांच्या चिमुडीला बसला वीज नसल्यानं रात्री उजेडासाठी लावलेली मेणबत्ती जमिनीवर पडून अंथरुणानं पेट घेऊन दीड वर्षाची स्वरा मिसाळ आणि सुधीर मिसाळ हे दोघेजण भाजून गंभीर जखमी झाले महापूर आणि कोरोनामुळं मिसाळ कुटुंबीय हतबल झालं असून रोजगार नसल्यानं रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय त्यात सहा हजारांच्या बिलासाठी कंपनीनं त्यांच्याकडे तगादा लावून वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेलंय मिसा यांनी सहा हजारापैकी तीन हजार रुपयांचे जुळणे करून पैसे भरण्याची तयारी केली पण हप्त्यानं वीज बिल भरून घेण्यास नकार देण्यात आला या एकूणच घटनेमुळे महावितरण मा विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय आज सर्वपक्षीय कृती समितीनं महावितरण समोर आंदोलन करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं थकबाकी असलेल्या ग्राहकांना हप्त्याचे सवलत द्यावी स्वरा मिसाच्या उपचाराचा खर्च वडणगे महावितरण कार्यालयानं करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महिलांनी देखील आक्रमकपणे भूमिका मांडत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले आंदोलनात इंद्रजित पाटील राजू पवार सचिन घाटगे सुनील पवार माणिक जाधव दादासो शेला दत्ता चौगुले यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते